कॉम्प्युटरच्या जमान्यात पेन ड्राईव्ह किंवा USB ड्राईव्ह तर अगदी कॉमन आहे. जवळजवळ प्रत्येक जण याचा वापर अगदी सहजपणे करताना आपल्याला दिसतो. या युनिव्हर्सल सिरियल बसमुळे डेटा ट्रान्सफर सोबतच कॉम्प्युटर आणि अनेकविध उपकरणही अगदी सहज जोडता येतात. त्यामुळे या टेक्नोसावी युगात या पेनड्राईव्हच्या शोधामुळं मोलाची अशी भर पडली आहे. नमस्कार, मी रोहिणी पाटील. आपल्या सर्वांचं फॅक्ट फाइंडर्समध्ये मनापासून स्वागत. आज आपण पेन ड्राईव्ह अर्थात USB ड्राईव्हचा शोध कसा लागला याबद्दल जाणून घेणार आहोत. हे एक डेटा स्टोरेज साठवून ठेवणारं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याला काही जण USB स्टोरेज, युनिव्हर्सल सिरियल बस किंवा ऑफलाईन स्टोरेज डिव्हाइस असंही म्हणतात. या पेनड्राईव्हला मराठीत स्मृती शलाका असंही म्हणतात, बरं का? तसं पाहायला गेलं तर पेनड्राईव्हच्या शोधाबद्दल कुठेच एकवाक्यता नाहीये. पेनड्राईव्हचा शोध कोणी लावला असं म्हटलं की डव मॉरेन यांचं नाव सर्वात आधी येतं. 5 एप्रिल 1999 रोजी एम सिस्टीम्स या इस्रायली कंपनीच्या अमीर बर्न, डव मॉरेन आणि एरन ऑब्डन यांनी युनिव्हर्सल सिरियल बस आधारित PC फ्लॅश डिस्कसाठी आर्किटेक्चर नावाचा एक पेटंट अर्ज दाखल केला. सोबतच अमेरिकन भारतीय अजय भट, जॅपनीज फुजी मास्को, IBM रे जॉन्सन यांचंही नाव यामध्ये घेतलं जातं. या USB संशोधन साधारण 1994 मध्ये सुरू झाला. कॉम्पॅक्ट, IBM, DEC, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, NEC आणि नॉर्टेल यांनी USB विकासासाठी एकत्र हात मिळवणी केली. या 7 कंपन्यांनी तयार केलेल्या एक रिसर्च टीमचे अजय भट हे प्रमुख होते. एके दिवशी कॉम्प्युटरला प्रिंटर सहजरित्या कनेक्ट करता येत नसल्यामुळं ते खूपच अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी ठरवलं यावर कायमचा तोडगा काढायचा. त्यामुळं इंटेलमध्ये काम करत असताना त्यांनी आणि त्यांच्या टीमने USB शोध लावला असंही म्हटलं जातं. अजय व्ही भट यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या टीममध्ये बालासुदर्शन कादंबी, जेफ मॉरिस, शॉन नॉल, USA शेला कॅलहान यांचाही समावेश आहे. सिंगापूरच्या ट्रॅक टेक्नॉलॉजीने थंब ड्राईव्ह नावाचं मॉडेल विकलं आणि IBM उत्तर अमेरिकेतील अशा पहिल्या ड्राईव्हचं डिस्क ऑन की उत्पादनासह विपणन केलं. आज एक उद्योग मानक USB वापरणाऱ्यांना केवळ संगणकाशी अधिक सहजपणे डिव्हाइस कनेक्ट करण्याची परवानगी देत नाही, तर ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी देखील कार्य सुव्यवस्थितपणे करते. हे वेबकॅम पासून ते सेलफोन आणि मेमरी स्टिक पर्यंत जगभरातील अब्जावधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आढळतं. USB डिव्हाइस डेटा स्टोअरसाठी फ्लॅश मेमरी यूज करते. 0 आणि 1 या स्वरूपात डेटा ट्रान्झिस्टरमध्ये साठवला जातो. पेनड्राईव्ह हे एक स्टोरेज डिव्हाइस आहे, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस नाहीये. USB टाइप सी हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान कनेक्टर मानला जातोय. हे रिव्हर्सिबल कनेक्टर आहे, याचा अर्थ असा की ते उलट देखील वापरता येऊ शकतं. आता चला जाणून घेऊया पेनड्राईव्हच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. मायक्रोसॉफ्टच्या सर्वेक्षणानुसार जगातील जवळजवळ 70% लोक USB पेनड्राईव्ह किंवा फ्लॅश ड्राईव्ह वापरतात. बहुतेक फ्लॅश ड्राईव्ह उत्पादकांचा असा अंदाज आहे की त्यांची ही उपकरणं जवळजवळ 10 वर्ष टिकतात. परंतु जर तुम्ही त्यांचा थोडासा वापर चांगला केला आणि त्यांना सुरक्षितही ठेवलं तर ते अजून अधिक काळही टिकतात. तर डेटा स्टोरेज यांचं आयुर्मान मात्र मर्यादित असतं. एका उत्तम दर्जाच्या पेनड्राईव्हमध्ये जवळजवळ 1,00,000 पेक्षा अधिक वेळा डेटा ट्रान्सफर किंवा डिलीट करता येतो. 3,000 ते 5,000 सायकल्स पर्यंत ओव्हरराईट होईल असा पेनड्राईव्ह खूप चांगला पेनड्राईव्ह आहे असं मानलं जातं. एमटी पेनड्राईव्ह आणि डेटा ट्रान्सफर केल्यानंतरच्या पेनड्राईव्हच्या वजनात फरक जाणवतो असा बऱ्याच जणांचा ग्रह असतो. आपण जे फाईल किंवा डेटा या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करतो ते मेमरीमध्ये सेव्ह होतं. मेमरीमध्ये आतले फ्लिप फ्लॉक्स 1 आणि 0 या डिजिटल भाषेत डेटा सेव्ह करतो, त्यामुळं वजनात कधीच फरक जाणवत नाही.
पेनड्राईव्ह बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा, आणि जर अजून काही प्रश्न तुम्हाला असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि आमच्या सागर व्यासपीठ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.